श्री संत मोतीराम महाराज विद्यालय किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांनी किनगाव परिसरामध्ये सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा करण्यात आला. गावामध्ये पूर्णतः फिरून रॅली काढण्यात आली. त्यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेमधील सर्व विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून किनगावमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद देण्यात आला. विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हातामध्ये बॉक्स दिलेले होते, मदत निधीचे बॉक्स दिलेले होते. प्रत्येक विद्यार्थी दुकानदाराकडे असेल, रस्त्याने जाणाऱ्या येणारा व्यक्ती असेल, त्या व्यक्तींच्या जवळ जाऊन मदत निधीची मागणी करत असे. आणि विशेष म्हणजे कसल्याच पद्धतीची विचारपूस न करता जात असणारा प्रत्येक नागरिक, दुकानावर उभा असणारा प्रत्येक दुकानदार, रस्त्याने जात असणारे इतर शालेय विद्यार्थीसुद्धा आपणास जशी मदत जमेल ती 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, त्या प्रमाणामध्ये ते प्रत्येकाने जमा करण्याचा प्रयत्न केला. आणि इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की खरोखरच की एकमेकांच्या सुखदुःखासाठी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. आणि सांगली येथील कोल्हापूर येथील सर्व जनता नागरिक पुराने ग्रस्त आहे हे विसरून प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक नागरिक जसं स्वतःच त्यामध्ये तो ग्रस्त आहे, पुरामध्ये तो स्वतःच अडकलेला आहे, पुरांचा सामना तो स्वतः करत आहे, अशा प्रकारची भावना प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळाली. आणि प्रत्येकांनी आपल्याला जसं जमेल, आपल्या खिशामध्ये जशी रक्कम असेल तशा स्वरूपामध्ये ही रक्कम मदत म्हणून बॉक्समध्ये जमा करण्यात आली. आणि नंतर सर्व विद्यार्थी पूर्ण गावामध्ये रॅली फिरली. म्हणजे किनगावचं अंबाजोगाई अहमदपूर अंबाजोगाई रोड ते किनगाव येथील हनुमान मंदिरापर्यंतचा पूर्ण परिसर यामध्ये पूर्ण नागरिक स्त्रियांनी महिलांनी मुलींनी छोट्या छोट्या मुलांनीसुद्धा आपणास जे काही खाऊसाठी जे पैसे आणलेले होते ते खाऊचे पैसेसुद्धा या देणगी स्वरूपामध्ये या बॉक्समध्ये सर्वांनी जमा केले. आणि खरोखरच इतका मनाला हायसं वाटलं की निश्चितच की एक जर दुसरा कोणी जर दुःखामध्ये अडकलेला असेल, संकटामध्ये अडकलेला असेल, तर त्यांना मदत करावी लागते. कारण का या लोकांकडून बरंच काही शिकायला मिळालं, या जनतेकडून नागरिकाकडनं बरंच काही शिकायला मिळालं. आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये समजा तो जर कधी संकटामध्ये सापडला तर त्यालासुद्धा कोणीतरी मदतीसाठी निश्चित येत असतो. आणि एकमेकांच्या मदतीसाठी आपण जायला पाहिजे अशा प्रकारची एक जिंदा दिल भावना, एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जावं लागतं अशा प्रकारच्या भावनेची रुजवण या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. आणि विशेष म्हणजे या रॅलीला खूप खूप उत्साह मिळाला, खूप प्रतिसाद मिळाला, लोकांनी खूप चांगल्या प्रकारची रक्कम जमा केली. आताच आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, या व्हिडिओमध्ये ही दिलेली एवढी भली मोठी रक्कम याची काउंटिंग मोजमाप याच विद्यार्थ्यांना मी करायला लावली. आणि त्यांनीच पूर्ण 10-10 नोटा सेपरेट काढल्या, 20-20 नोटा सेपरेट काढल्या, 50 नोटा सेपरेट काढल्या, 100 नोटा सेपरेट काढल्या, 200 नोटा सेपरेट काढल्या. म्हणजे प्रत्येक नोटांची विभागणी केली आणि विभागणी करून पूर्ण मोजमाप केलं. तर मोजमाप केल्याच्या नंतर रक्कम जवळजवळ 8,066 रुपयांची रक्कम जमा झाली. जेणेकरून की ती फक्त रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडनं, दुकानामध्ये उभा असणाऱ्या दुकानदाराकडनं, रस्त्याने शाळेला जाणाऱ्या किंवा शाळेतून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्याकडनं, रस्त्यावरनं जाणाऱ्या मोटरसायकलच्या एखाद्या व्यक्तीकडनं वाहन उभा करून या विद्यार्थ्यांनी अक्षरशः प्रत्येकांना विनंती केली. आणि प्रत्येकांनी आपलं फूल नाही फुलाची पाकळी, आपल्या खिशामध्ये जी काही रक्कम असेल त्यांनी कसल्याच पद्धतीचं मनामध्ये संकोच न करता खिशामध्ये हात घालून प्रत्येकांनी रक्कम काढली आणि देणगी बॉक्समध्ये जमा केली. आणि खरोखरच की माणसामध्ये एक माणुसकीचा झरा आणखी सुद्धा वाहतोय हे पाहून मनाला हायसं वाटलं. आणि विद्यार्थ्यांना एक वेगळा असं समाधान वाटलं की चला आपण
कोणाच्या तरी मदतीसाठी आपण उतरू शकलो, कोणाच्या तरी मदतीसाठी आपण जाऊ शकलो, आणि आपण इतर कोणी जर संकटामध्ये असेल तर त्यांच्या मदतीला आपण धावून जायला पाहिजे, या प्रकारची एक भावना या विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवण्यास आम्ही यशस्वी ठरलो. तर निश्चितच आपणही जर भविष्यकाळामध्ये जर एखादं जर आपदग्रस्त काही संकट आला असेल, पूर असेल, महापूर असेल, वादळ असेल, भूकंप असेल, तर या सर्व नैसर्गिक संकटांना आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन जे संकटग्रस्त आहेत त्यांच्या मदतीला आपण उभं राहिलाच पाहिजे. जर आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारची जर मदत निधी जमा केली नसेल तर निश्चितच मदत निधी जमा करावी. तर ही मदत निधी होती श्री संत मोतीराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय किनगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, राज्य महाराष्ट्र येथील या चिमुकल्या मुलांनी ही मदत निधी गोळा केलेली आहे. अक्षरशः त्यांना दिलेल्या खाऊचा पैसा सुद्धा त्यांनी त्यामध्ये जमा केला. आणि विशेष म्हणजे आम्ही सुद्धा सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी आमचं सुद्धा यामध्ये स्वतःच्या पगारातून योगदान आम्ही दिलेलं आहे. आकडा इथं सांगणं योग्य राहणार नाही, पण बऱ्यापैकी आम्हाला समाधान वाटेल अशी रक्कम जमा केलेली आहे. आपण सुद्धा अशा स्वरूपाची एखादी मदत निधी जमा करून आपल्या बांधवांपर्यंत आपण पोहोचण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच हा माणुसकीचा झरा हा सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि निश्चितच आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण सर्वजण एकत्र राहू आणि देशामध्ये एकत्वाची भावना निश्चितच सर्वांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.